मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरलाय. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या पार पडेल. या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. याचबरोबर उद्या मंत्रिमंडळ विस्तारात कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील प्रत्येकी 2 मंत्र्यांनी शपथ घेतली. या शपथविधीसाठी विधानभवन परिसरात संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून सुरक्षा व्यवस्था देखील चोख ठेवण्यात आली. दुपारी 1 वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.